शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. पाहूयात यावरील एक रिपोर्ट. विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना आता चांगलाच मुद्दा मिळालाय. सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफी फोल असल्याचा दावा करत याचे पुरावेच विरोधी पक्षांनी अधिवेशनात सादर केलेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केलाय. याशिवाय विधिमंडळाबाहेरही त्यांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडत सरकारला धारेवर धरलंय. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शासनाने जी राज्यातल्या शेतकऱ्यांची 1.5 लाखाची कर्जमाफी केली, ती कर्जमाफी किती फसवी आहे हे आज विधान परिषदेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात समोर आलंय. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करायचा, आभास निर्माण करायचा की आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय, पण दिवाळीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबईत बोलून आपली कर्जमाफी झालेली आहे अशा शेतकऱ्यांचा सत्कार करून ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं त्याच शेतकऱ्यांना आजही 2 वर्षानंतरही कर्जमाफी मिळालेली नाही हे आम्ही सभागृहात पुराव्यानिशी आज या ठिकाणी दिलं. याचाच अर्थ महाराष्ट्र सरकार ज्या कर्जमाफीबद्दल स्वतःची पाठ थापटून घेत आहे ती संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे. धनंजय मुंडेंचा हा आरोप खरा असल्याचं संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितलंय. जांभरून जहागीर तालुका जिल्हा वाशिम इथे राहतो. माझी फसवणूक एक मला 1,40,000 सर्टिफिकेट दिलं आणि 77,400 माफ झाले. बाकीची मी कर्ज काढायसाठी गेलो तर मला तुम्ही बँकेने नकार दिला, कर्ज दिलं नाही बँकेने. काय पुरावा आहे तुमच्याकडे बँकेने? माझ्याकडे बँकेचा पुरावा आहे, हा दाखला आहे बँकेचा, दाखला बँकेचा आहे. त्याच्याजवळून मी पुरावा आणला की मला किती माफ झालं काय झालं हे मला तुम्ही सांगा, असा मी हा पुरावा आणला. त्यानंतर तुम्ही काय काय केलं जेव्हा तुम्हाला बँकेने तुम्हाला हे सांगितलं तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल, मग तुम्ही पुढे काय केलं? पुढे मी कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं की बा माझ्यासोबत असं असं झालं, मला याचं 1,40,000 रुपये मला माफ करा. तर त्या कलेक्टर ऑफिसमध्ये कोणीच मला बोललं नाही. आता 10 तारखेला मी हा अर्ज दिला तरी आतापर्यंत मंत्रालयाला पाठवला नाही. त्या मुख्यमंत्र्यासाठी मी अर्ज दिला मंत्रालयात पाठवण्यासाठी, आणखी इकडे काय अर्ज आला नाही. याशिवाय पेरणीसाठी खत आणि बियाण्यांच्या मोबदल्यात किडनी घेण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला अटक करण्याच्या मुद्द्यावरूनही धनंजय मुंडे सदनात चांगलेच आक्रमक झाले. सभापती महोदय, खरंच आपल्या राज्यात लोकशाही आहे का? ज्या पतंगे नावाच्या परवा दिवशी मी स्थगनच्या निमित्ताने एका शेतकऱ्याची व्यथा इथं मांडली, पत्र वाचून दाखवलं की मला किडनी विकू द्या नाही तर मला आत्मदहन करू द्या, मी आता जगू शकत नाही, त्या शेतकऱ्याला सभापती महोदय इथं आला तर पोलिसांनी अटक केली. सभापती महोदय जे प्रमाणपत्र, सभापती महोदय ज्या शेतकऱ्याचं प्रमाणपत्र मी आता थोड्या वेळापूर्वी आपल्या सभागृहात दिलं, ज्या प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिलं आणि त्याची कर्जमाफी झाली नाही त्याला सुद्धा सभापती महोदय आता अटक केली. हे काय चाललंय सभापती महोदय? ही लोकशाही आहे का नाही सभापती महोदय? जर अशा शेतकरी आपली कैफियत मांडायला मंत्रालयात आणि विधानमंडळाचं अधिवेशन चालू म्हणून इथं येत असतील आणि विरोधी पक्षाला आपली व्यथा मांडण्यासाठी सभागृहामध्ये या ठिकाणी सांगत असतील तर त्या शेतकऱ्यांना अटक केली जाते सभापती महोदय? या सदनामध्ये त्या शेतकऱ्याच्या नावाने आम्ही सर्टिफिकेट दिलं हा त्याचा गुन्हा आहे सभापती महोदय? गुन्हा सरकारचा आहे की खोटं सर्टिफिकेट? मुंडे साहेब एक मिनिट. निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावर सत्ताधारी नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसतायत. अशोक कुंदरांबरोबर 100% त्याला तुम्ही प्रमाणपत्र दिलं होतं, मात्र त्याचं कर्ज माफ फक्त 50% झालंय, काय प्रतिक्रिया? ते पुनर्गठनचं कर्ज असल्यामुळे राहिलेलं होतं, पण मानाने मुख्यमंत्र्यांचा सन्मान करून त्याला सुद्धा देण्याचा प्रयत्न.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना विरोधकांच्या हाती सरकार विरोधात मोठा मुद्दा लागलाय. आता या मुद्द्याचं विरोधकांकडून भांडवल केलं जाणार हे नक्की. मात्र सरकार विरोधात रान उठवणाऱ्या विरोधकांना जनतेतून काय प्रतिसाद मिळणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. मुंबईहून राजेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.